हॅलो फ्रेंड्स, तर आजची आपली रेसिपी आहे मांदिळ फ्राय आणि गोड्या मसाल्यातील मांदिळाचा रस्सा। मांदिळ फ्रायसाठी आपण घेतलेली आहेत 8 ते 9 स्वच्छ धुतलेली मांदिळं। मांदिळांना लावण्यासाठी आपण घेतोय 1/2 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा लेमन ज्यूस, 1/2 चमचा जिऱ्याची पावडर, 1/2 चमचा दालचिनी पावडर, त्यानंतर आपण घेतोय 1/2 चमचा लाल मिरची पावडर, 1/2 चमचा हळद, चवीनुसार मीठ। हे सगळे मसाले मांदिळ फिशला लावून घ्या आणि 15 मिनटं मसाले लावल्यानंतर मांदिळं बाजूला ठेवून द्या। 15 मिनटांनी त्या मांदिळांना दोन्ही साईडनी रवा लावून घ्या। ही मांदिळं आता मसाला आणि रवा लावून फ्रायसाठी रेडी झालेले आहेत, तर आता आपण त्याची फ्राय करूया। तव्यावरती आवश्यकतेनुसार तेल टाकून मांदिळं मंद आचेवर फ्राय करून घ्या। 5 ते 7 मिनटानंतर ती परतून घ्या। झाल्यानंतर अजून 5 मिनटं मांदिळांना व्यवस्थित फ्राय होऊ द्या। 10 ते 12 मिनिटानंतर मांदिळ फ्राय आपली रेडी झालेली आहे। मांदिळ फ्रायनंतर आता आपण तयार करतोय मांदिळाचा रस्सा। मांदिळाच्या रस्स्यासाठी आपल्याला वाटण लागणार आहे, तर त्या वाटणासाठी इथे मी घेतलेलं आहे 4 ते 5 खोबऱ्याचे तुकडे, थोडीशी कोथिंबीर, 1/2 टॅमॅटो, 1 हिरवी मिरची आणि 3 आल्याचे तुकडे। तर ह्याची आपण आता पेस्ट बनवणार आहोत, वाटण तयार करणार आहोत। फोडणीसाठी इथे आपण घेतलेलं आहे लसूण, कढीपत्ता आणि टॅमॅटो। फोडणी व्यवस्थित तयार केल्यानंतर आपण जी पेस्ट तयार केली, वाटण तयार केलं आहे, तर त्यामध्ये मी आता ॲड करते। नंतर आपण त्यामध्ये ॲड करतो 1/2 चमचा गोडा मसाला आणि 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा गरम मसाला। हे जे वाटण आहे आणि जे मसाला आहे ते तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्या। तो मसाला व्यवस्थित शिजला तर आपलं जे सार आहे ते खूप छान होतं। आपला जो मसाला आहे तो तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झालेला आहे, शिजलेला आहे, तर त्यामध्ये आपण ॲड करतोय मांदिळं, 1/2 ग्लास पाणी, चवीनुसार मीठ। झाकण लावून 10 ते 12 मिनटं हा रस्सा व्यवस्थित शिजू द्या। 10 ते 12 मिनटानंतर तयार झालेला आहे आपला गोड्या मसाल्यातील मांदिळाचा रस्सा। कोणत्याही फिशची रेसिपी करताना आपण जास्त करून लाल मसाल्याचाच जास्त वापर करतो, तर मार्केटमधून कधी मांदिळं वगैरे आणलात तर एकदा ही माझी रेसिपी आहे गोड्या मसाल्यातला जे रस्सा आहे तो नक्की करून बघा। ज्यांना जास्त तिखट खायची सवय नसते त्यांना हा रस्सा नक्की आवडेल। मांदिळाची फ्राय आणि मांदिळाचं गोड्या मसाल्यातील रस्सा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज।